काय झालं काय झालं नायसा काय करते व्हॉट आर द अल्फाबेट्स ए फॉर ऍपल बी फॉर बॉल व्हॉट आर यू डूइंग काय करतेस काय काय करतेस काय काय केलंस तू सकाळपासून किती मस्ती केली ऐसा मला गाणं गाऊन दाखवू नाही कुठलं तुझं आवडतं गाणं गाणं गाऊन सा पूर्व मावशीला काय बोलणार तू सा रे ग म प ध नी सा सा रे ग म प ध नी सा किती गुदगले आपले अल्फाबेट्स कुठे आहेत सगळे अल्फाबेट्स कुठे आहेत तुझे मच्छर आला बाबांना चावणार अले वा बाबा कसे करतात अले वा वा बाबा कसे शिटी वाजवतात आज आपल्याला दाखवणार आहे तिचा वॉर्डरोब चला दरवाजा नाही लावायचा दरवाजा नाही लावायचा मोठ चेप ना तुझा अरे वा हॅलो एव्हरीवन सो नायसाची मस्ती तुम्ही बघितलीच आणि तिने तुम्हाला प्रयत्न सुद्धा केला तिचा वॉर्डरोब दाखवण्याचा जो की ऑफकोर्स इम्पॉसिबल आहे ती खूपच लहान आहे आत्ता सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे नायसाचा वॉर्डरोब हे ऑफकोर्स तुम्हाला त्या हेडिंगमधनं तर कळालंच असेल की काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे सो लेट्स सी काय काय आम्ही वॉर्डरोबमध्ये तिच्या ठेवतो आणि कसं सगळं काही मॅनेज करतो सो बेसिकली होम टूरच्या वेळेस सांगितलेलं की ही नायसाची फ्युचर रूम होणार आहे डोंट नो ती ते तिला राहायचं आहे की नाही इट्स अप टू हर सगळं काही तिच्यावर आहे आम्ही तिच्यावर कधी काही गोष्टी ठोकणार नाही आहोत पण वॉर्ड्रोब तरी सेपरेट असायला पाहिजे बिकॉज आमच्याच वॉर्ड्रोबमध्ये आमचे कपडे ठेवायला जागा नाही आहेत सो शी नीड अ सेपरेट वॉर्ड्रोब सो की हा आहे तिचा वॉर्ड्रोब आणि कोइन्सिडेंटली तुम्ही बघाल तर आज सगळं काही येल्लो झालंय मी स्वतः पण येल्लो क्लोथ घातलेत हे मला इथे आल्यावर कळलं इव्हन बेडशीट येल्लोय इव्हन आमचं सिलिंग येल्लोय म्हणूनच सगळं येल्लो येल्लो झालंय चला मग घेऊया आपण टूर नायसाच्या वॉर्डरोबची हा आहे नायसाचा वॉर्डरोब जो आम्ही खूप प्रयत्न केलाय आमच्या साईडनं प्रॉपरली मेंटेन आणि मॅनेज करण्याचा बिकॉज इट्स इम्पॉसिबल जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा एवढ्या साऱ्या गोष्टी असतात ओ गॉड आणि कितीही वॉर्डरोब द्या मला असं वाटतं ते कमीच पडतं स्टील आय ट्राईड माय बेस्ट की मी ह्या वॉर्डरोबमध्ये जेवढा मला स्पेस मिळाला आहे तेवढ्यात मी नायसाचं सगळ्या गोष्टी अकोमोडेट करू आणि येस झालेल्या आहेत एका पॉईंटपर्यंत एनिवेज सर तुम्ही बघूच शकताय सर्वात जास्त तुम्हाला इंटरेस्टिंग जी गोष्ट वाटली असेल ती ऑफकोर्स जे आम्ही डोअर्सला लावलेत अँड सो ते त्याच्यावर मी नंतर येते पहिले लेट स्टार्ट विथ अ क्लोथ्स हे जे वरचं सेक्शन आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते
सो वरतीच असं तुम्हाला दिसतंय, मी तिचे सगळे जे पण फ्रॉक्स आहेत, जे पार्टीवेअर आहेत, ते मी वरच्या सेक्शनला लावत. आता तुम्ही ते हे पण बघितलं असेल की ते ना काहीतरी तिच्यापेक्षा वयापेक्षा सुद्धा जास्त मोठे क्लोथ सुद्धा आहेत. सो बेसिकली आपण आपल्याकडे कोणता कधी फंक्शन असतो आपल्या बेबी रिलेटेड, तर तुम्हाला माहिती आहे असे पण गिफ्ट्स येतात जे थोडेसे मोठे असतात. आणि तसंच झालं आहे ऑफकोर्स नायसाबरोबर, नेमिंग सेरेमनी, बर्थडेजला तिला असे क्लोथ्स आले गेले आहेत. आणि आतापर्यंत ना ते मी बॉक्समध्ये ठेवलेले, आणि त्याच्यामुळे ना मग कळतच नव्हतं की आता ही गोष्ट ॲक्च्युली तिला घालायला. सो मी विचार केला की चला आपण डायरेक्ट हँगरवरच लावूया, म्हणजे मला कळेल की आता ही गोष्ट तिला घालायला पाहिजे, आता ही गोष्ट तिला होणार आहे. म्हणून जे जे क्लोथ्स तिला मोठे होत आहेत ते मी इथे घातले. खूप ब्युटिफुल ब्युटिफुल क्लोथ्स आहेत, म्हणजे आय एम जस्ट वेटिंग की कधी नायसा हे सगळे घालणार आहे. सो त्यातला एक दोन मी तुम्हाला दाखवते. एक आहे हा. सो हा तुम्ही ॲक्च्युली हा सेम फाल्गुनीनी सुद्धा दिलेला नायसाला गिफ्ट, आणि तिने पीच कलरचा होता, खूप ब्युटिफुल दिसत होती. सो त्यातच तिला ग्रेमध्ये आला आहे, पण हा मोठा आहे. सो त्यावेळेस ती चालत नव्हती, त्यामुळे ते कळत नव्हतं. आणि तुम्हाला माहिती नाही असे जे फ्रॉक्स असतात ना, ते बेबी जेव्हा चालत असेल ना तेव्हाच खूप ब्युटिफुल दिसतात, कारण ना हे हायलो आहे, हे असं खूप छान आहे. म्हणून आय एम जस्ट वेटिंग की कधी नाही असं मोठी येईल, आणि कधी हे ती घालेल अजून थोडीशी मोठी, आणि हे घालेल आणि खूप छान वाटेल. ऑफकोर्स तुम्ही तर बघणारच आहात. सो असे जे छान छान ब्युटिफुल क्लोथ्स आहेत ते मी वरच्या सेक्शनमध्ये लावलेत, जे थोडेसे ट्रेडिशनल वेअर आहेत, जे प्रॉपरली फोल्ड वगैरे नाही होत, ते मी इथे ठेवलं आहे. जसं की तुम्ही एक हा बघितला असेल, फाल्गुनीच्या लग्नानंतर पूजेच्या वेळेस हा मी तिला घातलेला. खूप लोकांनी विचारलेलं की हा तुम्ही कुठून घेतला आहे, कसा शिवला आहे. सो हा ॲक्च्युली फाल्गुनीनी टिळकला, तिच्या टिळक सेरेमनीला साडीचा एक लेहंगा शिवलेला, त्यातलं ब्लाऊज पीस उरलेलं, त्या ब्लाऊज पीसपासून हा ड्रेस बनवला गेला आहे. आणि खूप ब्युटिफुल शिवला आहे. ऑफकोर्स पूजा जी आमची फ्रेंड आहे तिने. सो हा एक ड्रेस आहे तो खूप लोकांना आवडलेला. नायसाने तिच्या कॉकटेल फाल्गुनीच्या कॉकटेलच्या वेळेस घातलेलं, आणि ॲक्च्युली नायसा खूप क्यूट दिसत होती. सो हाय के दॅन आओ. हा एक फ्रॉक आहे, सो हा सुद्धा तिला थोडासा मोठा होतोय. हा दिलेला स्वीटी ताईनी तिला तिच्या बर्थडेला, फर्स्ट बर्थडेला. दिसताना ऑफकोर्स तुम्हाला असं वाटतंय की अरे हा छोटाच दिसतोय, नायसाला होईल, पण घातल्यानंतर ना हा लूज होतोय. म्हणून मग मी विचार केला की कोणत्या तरी छान मस्त ओकेजनला हा आम्ही तिला घालेल. सो हा आम्ही त्याच्यासाठी ठेवला आहे. सो येस, वरचं जे सेक्शन आहे ते फ्रॉकसाठी आहे तिच्या. नंतर तुम्ही तिच्या वॉर्डरोबमध्ये बघितलं असेल, कंपार्टमेंट्स नाही आहेत वरच्या सेक्शनमध्ये, बिकॉज ऑफकोर्स जेव्हा हा वॉर्ड्रॉप बनवलेला तेव्हा असं काही प्लॅन नव्हतं की हा बेबीचा वॉर्ड्रॉप वगैरे होणार आहे. याचे वरचं सेक्शन आहे ते युजली जे हँगर्सला आपण क्लोथ्स हँग करतो, साड्या वगैरे, त्याच्यासाठी ठेवलेले. सनीचे कोट वगैरे राहतील म्हणून ते असं ओपन स्पेस ठेवलेलं. बट आता आम्हाला कळलं आहे की व्हॉट वी नीड. सो लेट सी, लॉकडाऊन आहे म्हणून पॉसिबल नाही आहे आता, पण लवकरात लवकर इथे शेल्फ लागणार आहेत, कारण तरच ते क्लोथ्स तिचे प्रॉपरली बसतील. बट स्टील आय मॅनेज्ड की मी तिचे क्लोथ्स प्रॉपरली ठेवू. सो इथे तुम्ही जसं बघतायत, हे जे पाठीमागचं सेक्शन आहे, हे सगळं तिचं मी ट्रेडिशनल वेअर, जे तुम्ही तिचे लेहंगा, तिचे फ्रॉक, जे बघतात ते सगळं मी ह्या सेक्शनला ठेवलं आहे. त्याच्यानंतर हे मला जे सेक्शन आहे ते तिचे जम्पसूट्स, वन्सीज, मग जीन्स, हे वालं सगळं ठेवलं आहे. हे ह्या साईडला वालं सेक्शन आहे ते जे स्कर्ट टॉप, जे प्रॉपर एक तिचं अटायर आहे, म्हणजे स्कर्ट आणि टॉपमध्ये आणि जीन्सबरोबर त्याच्याबरोबर मॅचिंग शर्ट, ते मला इथे मी ठेवले. देन हे वालं आहे जे हे पुढचं सेक्शन आहे ते जे मी डेली यूजला तिला वापरते क्लोथ्स ते. सो इकडे तिचे जे सॉफ्टवाले आपले मटेरियल, कॉटन, मग ते सगळे फ्रॉक्स ठेवलेले आहे जे मी युजली तिला संध्याकाळच्या टायमाला घालते. सकाळच्या टायमात थोडीशी तुम्हाला माहिती ना गरमी असते आत्ता समर सीझन्समध्ये, म्हणून सकाळी मी तिला खूप कन्व्हिनियंट क्लोथ्स घालते. हे वालं सेक्शन आहे हे तिचं नाईट ड्रेसवालं आहे. हे आहे तिचे टी शर्ट्सवालं आहे. देन हे तिचे जे छोटे छोटे पॅन्ट्स, एक तर एवढे क्यूट क्यूट असतात ना या बेबीजचे पॅन्ट्स, तुम्ही बोलाल तर बघा ना.
असं किती क्युट दिसतात. सो हे जे असे पॅन्ट्स आहेत ते मी तिचे ह्या खाली हा इकडे ठेवलेले आहेत. आणि हे वाले जे ते मी ऑफकोर्स तिला जे मी डेली यूजला घालते सकाळच्या टायमात, चिकनचे देन कॉटनचे, जसं तुम्ही खूप लोकांनी बघितलं असेल नायसा युजली तुम्हाला तशीच दिसते व्लॉग्समध्ये. सो हे वाले मी ते इथे ठेवले. सो हे तिचं सेक्शन आहे पूर्ण क्लोदिंगचं. त्यानंतर हे वाले जे तुम्ही क्यूटसं बघतायत ना, हे तिचं पिगी बँक आहे जे तिला स्वप्नाली वहिनींनी गिफ्ट केलं आहे. जेव्हा दिलेलं तेव्हा मला पर्सनली स्वतःला नव्हतं माहिती की हे पिगी बँक आहे, नंतर मला कळलं. सो ऑफकोर्स हे तिला नंतर कळणार आहे. आणि हे असंच आम्ही एक छोटंसं फॅन ठेवलं आहे. त्यानंतर इकडच्या त्यानंतर इथे तिथे छोटे छोटे जे क्लिप्स ते मग कोंब मग ट्रॅव्हलिंगचे काय म्हणतात फोल्डेबल कप्स ग्लास तुम्ही ज्याला म्हणतात हे तिच्याकडे माझ्याकडे तिच्यासाठी स्टीलमध्ये पण आहे आणि प्लस प्लास्टिकमध्ये पण ठेवलं आहे. पण स्टील मला जास्त कन्व्हिनियंट वाटतं कारण आपण त्याला स्टरलाइज वगैरे करू शकतो म्हणून तेच मी तिला वापरते. जसं आपण म्हणतो प्लास्टिक इज नॉट गुड म्हणून ते मी नाही मी घेतले पण ते मी कधी वापरलेच नाही, ते तसेच कसेच ठेवले गेले आहे. त्यानंतर हे जे खालचं वालं सेक्शन तुम्ही बघताय हे सगळे तिचे जे बेडशीट्स मग तिचे वॉर्म क्लोथ्स ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहे. हे तिला सगळं काही तिच्या नेमिंग सेरिमनीच्या वेळेस मिळालेलं आणि हे तसंच तसंच मी पॅकिंगमध्ये ठेवलंय कारण खूप सारे आहेत. मग हळूहळू फ्युचरमध्ये मी तिचे एक एक गोष्टी काढत जाईल जे तिला अजून आता यूज नाही होते अननेसेसरी कशाला ते बाहेर काढून ठेवू म्हणून त्या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवल्या आहेत. मग हे वालं जे तुम्ही बघतायत हे तिचं आहे मेडिसिनवालं किट, ह्याच्यात सुद्धा तिचे अर्धे मेडिसिन्स आहेत. सो हे वालं सेक्शन ते हे वॉर्म क्लोथ्सवालं आहे. सो खूप लोकांनी विचारलेलं की तुम्ही दुबईवरनं काय शॉपिंग केली आहे. सो नायसासाठी आम्ही स्पेशली हे शॉपिंग केलेलं जे मला पर्सनली खूप आवडलेलं खूप आणि मस्त आहे, वॉर्म आहे आणि किती सॉफ्ट. सो हा एक मी तिच्यासाठी घेतलेला आणि अजून एक तिच्यासाठी घेतला आहे दुबईवरनं, तो म्हणजे लास्ट डेला आम्ही जेव्हा निघत होतो पिंकवाला तो एक मी घेतला आहे. सो हा मला खूप आवडला आहे. हे वाला जे सेक्शन तुम्ही बघतायत हे तिचे क्लोथ डायपर आहेत, हे सगळे तिचे क्लोथ डायपर आहेत. त्यान हँकरचीफ इथे मी ठेवले गेलेत. त्यानंतर खालचं जे सेक्शन आहे तिथे इथे तिचे टॉईज आहेत ह्या साईडला. हे तिचं शील मास शील जे ती घालत नाही. खूप लोक मला विचारतात की ती का नाही घालत, आम्ही खूप प्रयत्न करतो पण ती नाही घालत, तिला सफोकेशन होतं म्हणून ती नाही घालत. सो हा आहे मास शील. मग त्यानंतर इथे ती ह्या साईडला तिचे जे पण टॉवेल्स आहेत ते ठेवलं आहे. हे वालं तिचं स्टडी सेक्शन आहे, बाहेर ती गर्दी दिसायला नको म्हणून हे आतमध्येच सगळं काही, पण दिवसा हे सगळं बाहेर येतच पण रात्री मग ते आतमध्ये टाकायला लागतो. सो हे बुक्स ह्या बुक्सबद्दल मला खूप लोकांनी विचारलेलं की नायसाचे हे जे बुक्स आहेत ते तुम्ही कुठून घेतलं आहे, पण मला असं वाटतं ह्या बुक्सपेक्षा हे फ्लॅश कार्ड्स आहेत ना ते तुम्ही प्रिफर करा. बुक्स आणि फ्लॅश कार्ड्स दोन्हीसुद्धा सेम आहेत, काहीही फरक नाही आहे, पण बुक्सपेक्षा ना फ्लॅश कार्ड्स खूप कन्व्हिनियंट आहेत. मी पहिले बुक्स घेतले आणि त्याच्यानंतर मला त्या फ्लॅश कार्ड्सबद्दल कळलं त्याच्या म्हणून मी ते फ्लॅश कार्ड्स घेतले. पण इन केस जर तुम्हाला बुक्स घ्यायचे असतील इट्स अप टू यू. सो मी ह्याची लिंक तुम्हाला देईल डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये. हे मी फर्स्ट क्रायवरनं घेतलं आहे. हे 12 बुक्स आहेत वेगवेगळे, जसं फ्लॅश कार्ड्स येतात तसंच आहे. आणि फ्लॅश कार्ड्सची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईल, ते मी इंस्टाग्रामवरनं घेतलं आहे. अँड हे वालं जे आहे इकडे तुम्ही बघाल तर नायसाच आहे, जसं मी बोलली खूप सारे हेअरबँड्स आहेत, एन नंबर ऑफ हेअरबँड्स आहेत तिच्याकडे जे ती घालत नाही. जेव्हा ती लहान होती जेव्हा तिला समजत नव्हतं तेव्हा मी तिला घालायची तेव्हा तिला कळत नव्हतं कारण, पण आता तिला लगेच समजतं की तिच्या डोक्यावर काहीतरी ठेवलेलं आहे म्हणून ती घालत नाही. तसे खूप क्यूट क्यूटवाले हेअरबँड्स आहेत जे सगळे ऑलमोस्ट आई आणि फाल्गुनीने दिलेले आहेत. नेमिंग सेरेमनीच्या वेळेस त्यांनी एक पूर्ण हेच पूर्ण असं किट वगैरेच बनवलेलं.
सो हा आईंनी आणलाय, हा एक मला आवडतो, खूप छान आहे. खूप सारे ऑलमोस्ट सगळे गिफ्ट आहेत. खूप लोक मला विचारतात की तुम्ही नायसाचे हेअरबँड्स कुठून घेतात, तिचे बो कुठून घेतात. मला खूप इझिली मिळणार, कोणत्याही मार्केटमध्ये जा, कुठेही मिळेल तुम्हाला हे, कारण हे खूप बेसिक आहेत, हे खूप सिम्पल आहेत, हे खूप कॉमन आहेत, तुम्ही असं बोलू शकतात. सो ऑलमोस्ट सगळे काही हेअरबँड्सना हे तिला गिफ्टच आलेले आहेत. मी कधी असं पर्सनली घेतले नाही आहेत, पण जे तुम्ही तिचे फर्स्ट 12 मंथमध्ये ते बोवाले जे बघितले असतील, ते मी तिचे फर्स्ट फ्रायवरनं घेतलेत. ते एकदा घेतले त्याच्यानंतर ते कधी आलेच नाही फर्स्ट फ्रायवर, नाहीतर मी तुम्हाला त्याची लिंक दिली असती. जसे की हे वाले जे तुम्ही खूप लोकांनी बघितले असतील, नायसाच्या प्रत्येक फोटोशूटला असे बोवल असे फ्लावरवाले मी तिला हेअरबँड घालायची. सो येस, अशा प्रकारचे तिच्याकडे हेअरबँड्स आहेत, खूप आहेत. जे जिथे आता नायसा जसं समजायला लागलं ना, ती घेते आणि फेकते, एवढंच काम करते. म्हणून मी शोधते आणि मग ते हात येऊन ठेवते. जसे जसे मिळतील तसं मी तुम्हाला दाखवेल. तसंच रबरसुद्धा जे बो आपण म्हणतो ते सुद्धा तुम्हाला खूप इझिली कुठेही मिळतील. सो हे वालं तिचं 3 सेक्शन्सवालं तुम्ही बघितलंच. त्यानंतर डोरला तुम्ही बघितलं असेल, काहीतरी थोडंसं इंटरेस्टिंग आम्ही केलं आहे. सो तुम्ही बघितलं असेल म्हणजे नायजा जेव्हा 1 इयरची झालेली, तेव्हा मी तिच्या बर्थडेला आम्ही जो घरी सेलिब्रेशन केलेला, तेव्हा मी एका चार्ट पेपरवरती तिचं हे पूर्ण माइलस्टोनचे फोटोज लावलेले. सो ते आता नंतर काय करायचं आहे ते असंच ठेवू नाही शकत धुळखात. आणि तर मी त्याला ॲक्च्युली एका बुकमध्ये चिटकवणार होती, बट देन आम्हाला विचारायला की वाय नॉट ऑन दिस डोर. हे तिच्यासाठी फॉर एव्हर मेमरी राहणार आहे आणि ती किती ब्युटिफुल दिसत आहे बघा. ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला किती मजा वाटेल की मी अशी दिसायची माझ्या लहानपणी, राईट फ्रॉम फर्स्ट मंथ टू हर 12th मंथ. ती किती वेगवेगळी तिचं अख्खं लुक चेंज होत गेलं आहे आणि ती एवढीशी जी होती ती एवढी झाली आहे. सो आम्ही ते इथे चिटकवलंय. येस, खूप लोकांनी मला हे पण विचारलं आहे की तुम्ही जे माइलस्टोनवाले फोटोज आहेत त्याचं काय करणार आहेत. सो दिस इज नॉट द एंड. हे जे फोटोज होते त्या फोटोजचं मी काय करू ते मी इथे चिटकवले, पण त्याचं मी अजून मला जे करायचं आहे त्याला माझी ती टाईम पेक्षा आता तुम्ही जसं बोलू शकता लॉकडाऊन असल्यामुळे मला बाहेर जाता येत नाही आणि ते जे मला करायचं आहे ते मी करू नाही शकत आहे. खूप बेसिक आहे, खूपच बेसिक आहे, असं काय आउट ऑफ द बॉक्स मी करणार नाही आहे, पण मला ते कुठेतरी असं व्हिजिबल ठेवायचं. जसं तुम्ही बघू शकतात हे आता कबड्डच्या आतमध्ये, कबड्ड बंद केल्यावर हे आतमध्येच राहणार. मला असं नको आहे, मला ते व्हिजिबल पाहिजे जिथे आम्ही आमच्या रूममध्ये लावू शकतो. सो ते मी लवकरात लवकर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल. सो येस, दिस इज द डोर जे मला पर्सनली खूप आवडलं आहे आणि त्याला काहीतरी असं छान दिसायला पाहिजे म्हणून आम्ही त्याला फेरी लाईट्स लावले आहेत. आणि हे फेरी लाईट्स तुम्हाला कुठेही मिळू शकतात, ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात. सो हे मी लोकल शॉपमध्ये घेतले, खूप कन्व्हिनियंट आहेत. ह्यात फक्त 2 सेल घाला तुम्ही आणि ही फेरी लाईट तुम्ही कशीही कोणत्याही प्रकारे कुठेही कसंही सजवू शकतात त्याने. सो येस, नायसा इज लुकिंग सो क्यूट. किती वेगवेगळी दिसते, म्हणजे प्रत्येक फोटोमध्ये ती वेगळी दिसते. सर्वात फनी जो तिचा फोटो आहे तो आहे 11 मंथचा, कारण ती तिच्या सेन्सेसमध्ये होती. मला वाटतं कशीही उलटी सुलटी आम्हाला ॲक्च्युली तिने फोटो नव्हता काढून दिला, जसं तुम्ही आत्तासुद्धा बघू शकतात. सो आधी नायसाचं तुम्ही फोटोज बघितले असतील, क्यूट, तशीची तशी त्याच पोजमध्ये राहायची. पण जशी मोठी मोठी व्हायला लागली, तिला कळायला लागलं, ती सगळं काही हलवलं आहे तिचे सगळे क्यूटवाले मेमरीज. आणि मग ह्या डोरला आम्ही हे जे ते तुम्ही 1 2 3 4 वालं बघू शकतात, हे खूपच छान आहे. जसं नायसाला समजायला लागेल तेव्हा खरी मजा येणार आहे. हे ॲक्च्युली जे आहे ना हे असं निघतं, आता ह्याला प्लॅस्टिक आहे म्हणून कळून नाही येते. सेम तुम्ही आता आधी क्लिपमध्ये बघितलं असेल नायसा बसलेली ABCDचं करत होती, तसंच आहे ते. हे सेम तसंच आहे. सो हे असंच आम्ही इथे लावून ठेवलं आहे. आणि प्लस हे तिचे जे पण हेअर बोज आहेत ते आम्ही इथे असे ह्या हँगरला लावले आहेत. सो तुम्ही बघितलं असेल प्रत्येक सेंटेन्समध्ये मी नाही बोलली आहे, मी आम्ही बोललोत, कारण माझं आणि सनीचं दोघांचं मिळून हे दोघांनी मिळून हा वॉर्ड्रोब सजवण्याचा प्रयत्न केला आहे, रेदर मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत नायसा मोठी होत नाही आहे तोपर्यंत आम्ही हे करू.
डोंट नो नायसा मोठी झाल्यावरती कशी ठेवणार आहे याला. कदाचित हे तुम्हाला असं व्यवस्थित दिसणार पण नाही. जर माझ्यासारखी आणि सनीसारखी ऑर्गनाइज्ड असेल ना आमची मुलगी तर नक्की हे असं तुम्हाला दिसेल. जर नसेल ना तर मग हे सगळं गोंधळ दिसणार आहे. एनिवेज ती पुढची गोष्ट आहे. सो दिस वॉज नायसाचा वॉर्ड्रोब जो आम्ही आमच्या प्रकारे प्रयत्न केला आहे की छान पद्धतीने ठेव. आय जस्ट होप तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की तुम्ही तुमच्या बेबीजचे क्लोथ्स कसे ठेवायला पाहिजेत. एक टिप नाही बोलणार पण मला असं वाटतं अशा पद्धतीने ठेवा ना की ते तुम्हाला इझी पडेल. जास्त असं ट्रिकी किंवा जास्त विचार करून वगैरे असं काही ठेवू नका. तुम्हाला ज्या गोष्टी हँडी आहेत त्या आधी ठेवा. जसं तुम्ही आता बघितलेत ट्रेडिशनल, आता तुम्ही बघितले सण नाही आहेत आपल्याकडे. आपल्याकडे सण आता यायला थोडंसं वेळ आहे. जून जुलैपासून स्टार्ट होतं तर 2 months काही नाही आहे. म्हणून ते मी पाठीमागेच ठेवले. म्हणजे त्यांना हातच नको लावायला. दरवेळेस ह्याचं ऑफकोर्स थोडंसं चेंज होईल. हे इकडे हे इकडे हे इकडे. बट येस मॅनेजेबल आहे सगळं काही. हे खालचं जे सेक्शन आहे ते खूप कमी वापरलं जातं. ऑफकोर्स बुक्स वगैरे काढते मी, मेडिसिन्स लागतात. पण जे पाठीमागे जे नको आहेत मला वस्तू ते मी पाठीमागे ठेवले आहे. सो येस जास्त टाईम घेत नाही तुमचा. लोकांना असा प्रश्न पडला असेल की इथे जो ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय ठेवलं आहे. सो त्यात ॲज सच बेसिकली आता काही नाही आहे. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला काय ठेवायचं आहे तिचे इम्पॉर्टंट पेपर्स वगैरे ते ती तिथे ठेवू शकते. जसं मी बोलली सगळं तिच्यावर आहे. नंतर आम्ही कोणत्याच गोष्टीवर तिचा कधी असं बंधन वगैरे आणणार नाही आहोत. तेवढी तिला स्पेस नक्कीच मिळेल. सो आय जस्ट होप तुम्हाला आवडला असेल नायसाचा वॉर्ड्रोब टूर. कारण खूप लोकांना बघायचं होतं की नायसाचे क्लोज मी कसे ठेवते आणि कुठे ठेवते आणि कशा प्रकारे ठेवते. सो तुम्हाला आज त्याचं उत्तर मिळालं असेल. सो कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडलं आहे की नाही नायसाचा वॉर्ड्रोब टूर. आणि असं बघितलं गेलं तर नायसाकडे खूप सारे क्लोथ्स आहेत जे इथे पण राहू नाही शकत. पण ते आम्ही आता सगळे जे यूजच नाही ती करत ते मी सगळे काही असे बॅग्समध्ये वगैरे ठेवून दिले आहेत. आमच्या बेडच्या आतमध्ये ठेवले आहेत. सो येस दिस वॉज इट. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. Bye-bye.